Hello everybody, welcome you all in today's session. आजच्या session मध्ये आपण जो point सुरू करणार आहोत, आपला topic, आपला जो topic आहे त्यामधलं, that is an the same unit of life. Okay, so from that our sub point is running, that is prokaryotic cell. From prokaryotic cell, in last lecture we studied the cell envelope. Okay, in cell envelope we studied all three layers: outermost glycocalyx, middle cell wall, and the innermost cell membrane or the plasma membrane. All three parts we finished. Okay, now from that three parts, the plasma membrane, it is the most important layer, because it serves as a barrier between external and internal environment for the cell. बरोबर आहे. आपण आधी स्टडी केलेला आहे सेल एनवेलोप. सेल एनवेलोप मध्ये आपण तीन लेअर स्टडी केले, त्यामध्ये सर्वात आत मध्ये असलेला जो लेअर आहे दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हा एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंट दोघांमध्ये काय आहे, इट इज अन बॅरियर. ओके, सो दॅट मेम्ब्रेन इज रिस्पॉन्सिबल फॉर सम मॉडिफिकेशन. तो जो मेम्ब्रेन आहे, तो मेम्ब्रेन काही मॉडिफिकेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. व्हॉट इज मॉडिफिकेशन? मॉडिफिकेशन मीन्स व्हॉट? द मेम्ब्रेन फॉर्म सम डिफरंट कंपोनंट ऑफ द सेल. तो जो मेम्ब्रेन आहे, तो काय करतो, काही वेगळे कंपोनंट सेलचे तयार करतो. नाउ दॅट कंपोनंट आर अन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम फॉर दॅट सेल. ते जे कंपोनंट असतील, ते कंपोनंट त्या सेलसाठी सेपरेट इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम असतील. दे आर सेपरेट इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो दे हॅव्हिंग द स्पेसिफिक फंक्शन फॉर दॅट सेल. आणि त्यांचे त्या सेलसाठी स्पेसिफिक फंक्शनिंग सुद्धा असतात. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी गोष्ट क्लिअर केली की मॉडिफिकेशन जे असतात ते सेलसाठी इम्पॉर्टंट आहेत, पण एक स्पेसिफिक स्ट्रक्चर सेलचा तो मॉडिफिकेशन मध्ये इन्वॉल्व असतो. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सेल एन्व्हेलोपचे काही मॉडिफिकेशन आहेत, परंतु सेल एन्व्हेलोप मध्ये त्यापैकी एक महत्वाचं कंपोनंट आहे, दॅट इज अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज अ इनर मोस्ट लेअर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मॉडिफिकेशन ऑफ द सेल. तो जो असेल, तो सेलच्या मॉडिफिकेशन साठी काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. मी या ठिकाणी तुम्हाला तो क्लिअर करतो. हाऊ इट मॉडिफाईज? इट मॉडिफाय अँड फॉर्म बाय मॉडिफिकेशन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. द प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म सम स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स. हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ते काही स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स फॉर्म करतो. नाउ दीज ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग इंडिव्हिज्युअल फंक्शन्स. दीज हॅव्हिंग इंडिव्हिज्युअल फंक्शन. या ऑर्गॅनिझम्सचे काही इंडिव्हिज्युअल फंक्शन्स असतात. ठीक आहे, आणि त्यामुळे ते त्या सेल्सचे सेपरेट ऑर्गॅनिझम्स झालेत. मग यामध्ये एक्झाम्पल काही स्पेसिफिक आहे. मग यामध्ये दोन पार्ट निर्माण झाले त्या मॉडिफिकेशनचे. वन मॉडिफिकेशन इज इनर एक्सटेन्शन, म्हणजे इनवॅजिनेशन. वन मॉडिफिकेशन इज फॉर बाय इनवॅजिनेशन. इनवॅजिनेशन मीन्स व्हॉट? एक्सटेन्शन ऑफ सायटोप्लाझम. Extension of plasma membrane in cytoplasm. That is we call invagination. जरा आपण काय म्हणतो, invagination म्हणतो. मग यामध्ये organelles निर्माण होतात. In this, for example, mesosomes. प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून तयार झाले, म्हणून मेसोझोम इज अन मेम्ब्रेनस ऑर्गॅनिझम. इट फॉर्म्ड बाय इनवॅजिनेशन इनसाइड सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय झालं, इनवॅजिनेट झाला.
आणि काय झालं, मेसोझोन तयार झाला, ठीक आहे ना. मग मेम्ब्रेन पासून तयार झाला, दिस इज अ मेम्ब्रेनस बट इट डोंट हॅव इट्स ओन मेम्ब्रेन. तो मेम्ब्रेनस आहे परंतु त्याचं स्वतःच मेम्ब्रेन या ठिकाणी नाही. ऍक्च्युली इट इज अँड मॉडिफिकेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, नेक्स्ट वन क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्स बोथ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स यू हॅव टू सी इन दिस लेक्चर. हे झालं अबाउट इमॅजिनेशन, हे इमॅजिनेशन विषय झालं. परंतु देर इज अन एक्सटर्नल एक्सटेन्शन. ओके, मग आउटसाइड एक्सटेन्शन, मग या ठिकाणी डायरेक्ट एक्सटेन्शन वापरतो. एक्सटेन्शन, हे एक्सटेन्शन कसं असेल, दिस एक्सटेन्शन इज आउटसाइड. हे कसं असेल, आउटसाइड. हा आउटसाइड एक्सटेन्शन मग काय करेल, आउटसाइड दिस सायटोप्लाझम. त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल, मग दे आर इन्व्हॉल्व्ह इन व्हेरियस फंक्शनिंग. ते महत्वाच्या फंक्शनिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, म्हणजे लाईक मोटिलिटी ऑफ द बॅक्टेरिया ऑर टू कम्युनिकेट विथ द अदर बॅक्टेरिया ऑर द अदर ऑर्गॅनिझम्स. ओके, एक तर काय बॅक्टेरियाचे मुव्हमेंट पर्पजेससाठी किंवा कम्युनिकेशन विथ अदर ऑर्गॅनिझम्स अदर सेल्स. मग त्यामध्ये आहे फ्लाजेला, पिलाय, त्यानंतर फिम्ब्री. इट इज ऑल्सो फॉर्म्ड बाय द मेम्ब्रेन. हे इट इज ऑल्सो अ मेम्ब्रेनस ऑर्गॅनिझम बट दे आर हॅविंग द डिफरंट ऑर स्पेसिफिक फंक्शन. इथपर्यंत समजते तुम्हाला? मग मी तुम्हाला इथे दोन एक्झाम्पल्स केले किंवा याचे दोन इव्हॅल्युएशन केले, इन्व्हॅजिनेशन आणि एक्सटेन्शन आउटसाइड. इन्व्हॅजिनेशन म्हणजे ऍक्च्युअली एक्सटेन्शन इन साईड, आणि त्याच्यापासून दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तयार होतात, मेसोझोम्स आणि क्रोमॅटोफोर्स. दोघांचे स्पेसिफिक फंक्शन आहे, बाकी तुम्हाला दाखवलंय. त्यानंतर एक्सटेन्शन आउटसाइड जर झालं तर मग काय होईल, फ्लाजेला किंवा पिलाय किंवा फिम्ब्री त्यापासून तयार होईल. हाऊ, कसं? नाउ सी, दिस इज अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर दिस इज अँड सेल वॉल. ओके, आणि सर्वात आउटसाइड असलेला हा ग्लायकोकॅलिक्स. मे बी इट इज कॅप्सूल और मे बी इट इज थिन लेअर. एक तर हा कॅप्सूल असू शकतो किंवा तो काय असू शकतो, थिन लेअर असू शकतो, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, स्लाइम लेअर. ओके, व्हॉट इज मॉडिफिकेशन, मी तुम्हाला एकाच फिगर मध्ये तिन्ही दाखवतो. गरजेचं नाहीये की एकाच बॅक्टेरियामध्ये किंवा एकाच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तिन्ही प्रेझेंट असतील, नाही. ध्यानात ठेवा, मी तुम्हाला आधी पण एक स्टेटमेंट बोललेलो आहे, म्हणजे जेव्हा आपण सेल वॉल बघत होतो. सो इफ ग्राम निगेटिव्ह, जर ग्राम निगेटिव्ह असेल तर देर इज अब्सेन्स ऑफ फ्लाजेला. त्या ठिकाणी काय असेल, फ्लाजेला अब्सेंट असेल, कारण ग्राम निगेटिव्ह मध्ये सेपरेट लिपिड आणि पॉलिसॅक्राइडचे लेअर तयार झालं असतो, त्याला आपण लायपो पॉलिसॅक्राइड म्हणतो, ठीक आहे ना. मग तो सेपरेट लेअर तयार झाला असतो, म्हणून त्या ठिकाणी देर इज अब्सेन्स ऑफ फ्लाजेला, तिथे फ्लाजेला नसतो, ठीक आहे. परंतु मग ग्राम निगेटिव्ह असेल तर मग तिथे काय होईल, त्याच्या ऐवजी पिलाय अँड फिम्ब्रीज तयार होते. मी सगळे तुम्हाला एकाच स्ट्रक्चर मध्ये दाखवतोय, एकाच स्ट्रक्चर मध्ये. याचा अर्थ असा नाही की ते एकाच सेल मध्ये असेल, ध्यानात राहील. इट नॉट मीन्स दॅट इट इज प्रेझेंट इन ओनली अ सिंगल बॅक्टेरिया. ओके, इफ पिलाय अँड फिम्ब्री इज देअर देन देर इज अब्सेन्स ऑफ फ्लाजेला, अँड इफ फ्लाजेला इज देअर देर इज अब्सेन्स ऑफ पिलाय ऑर फिम्ब्री. क्लिअर? मग इथे एक्सटेन्शन, आउटसाइड एक्सटेन्शन. मग मी या ठिकाणी काय केलं, हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला मी आउटसाइड एक्सटेन्शन दिला. ओके, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन काय झाला, आउटसाइड एक्सटेंड झाला, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मुव्हमेंट ऑर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द मोबिलिटी ऑफ द बॅक्टेरिया. ठीक आहे, इट्स आउटसाइड एक्सटेन्शन. This is called as flagella. This is called as flagella. If
दिस इज अ ग्राम निगेटिव. जर हा ग्राम निगेटिव बैक्टर असेल तर एट दैट टाइम फ्लाजेला इज नॉट प्रेजेंट. मग काय होईल? आउटसाइड एक्सटेंशन दे आर स्मॉल ब्रिस्टल लाइक स्ट्रक्चर्स. काय असेल? आउटसाइड एक्सटेंशन मध्ये स्मॉल ब्रिस्टल लाइक स्ट्रक्चर ते फॉर्म करतील. इथे जरी हा काही स्पाइक लाइक स्ट्रक्चर दिसत असेल बट दॅट आर नॉट दिस स्पाइक लाइक स्ट्रक्चर. दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर सेल टू सेल कम्युनिकेशन. हे कसं रिस्पॉन्सिबल असेल? हे सेल टू सेल कम्युनिकेशन पर्पजेस साठी रिस्पॉन्सिबल असते. दॅट इज वी कॉल्ड फिमरी. दीज आर फिमरी. ओके. And if fimbriae not there but small cilia like structure is present, then purna bacteria varti asel ka surface varti asel je yancha pasun tayar hotat mag yannas apan kadhi kadhi kay mhanto, we called them pili. yanna apan kay mhanto? We called them pili, p I l I. okay. पूर्ण सर्फेस वरती असू शकतात किंवा कुठेही असू शकतात. दॅट आर द पिलाय. आणि पिलायचं फंक्शन इज सेम लाइक फिमरी, म्हणजे कम्युनिकेशन विथ अदर सेल. पण पिलाय स्पेसिफिकली काम करतात. मी सेपरेट पॉइंट घेत असताना तुम्हाला क्लिअर करेल. हे मी काय केलं? आउटसाइड एक्सटेन्शन दिलं. हे दोन्ही पण काय आहे? आउटसाइड एक्सटेन्शन. इनसाइड एक्सटेन्शन आपण त्याला म्हणतो इनवॅजिनेशन. मग काय झालं? हे इनसाइड एक्सटेंड झाला लाईक दिस. इनसाइड एक्सटेन्शन, दिस इज नॉट अ मेम्ब्रेन. हा ऍक्च्युअली प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे पण इनसाइड एक्सटेंड झालाय. इनसाइड एक्सटेंड झाल्या कारणानं एक ऑर्गॅनिझम त्याला तयार केली. दॅट इज कॉल्ड ऍज मेसोझोम्स. मग काही बॅक्टेरियामध्ये मेसोझोम्स असतात आणि काही स्पेसिफिक बॅक्टेरिया आहेत, म्हणजे कलर्ड बॅक्टेरिया असतील किंवा फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असतील ज्यांना लाईट ऍब्झॉर्ब करायची आहे. मग त्यासाठी इंटरनली पिगमेंट प्रेझेंट असणं गरजेचं असतं. मग असे बॅक्टेरिया या व्यतिरिक्त अदर ऑर्गॅनिझम तयार करतात और क्रोमॅटोफोर्स. याला आपण काय म्हणतो? क्रोमॅटोफोर्स. वी ऑल्सो कॉल्ड इट क्रोमॅटोफोर्स. मी समजा इथे दाखवलं जरा आज लाईक दिस. मी तुम्हाला आधीही क्लिअर केलंय, त्याला ठेवा. आधीही क्लिअर केलंय की मी एकाच फिगर मध्ये सगळं दाखवलेलं आहे, परंतु एकाच फॅक्टर मध्ये सगळे असतील असं नाही. ठीक आहे? लाईक दिस. सो इनसाइड एक्सटेन्शन मेसोझोम क्रोमॅटोफोर, आउटसाइड एक्सटेन्शन प्लाझ्मा प्रिमरी और पिला. ठीक आहे? मग हे मॉडिफिकेशन आपल्याला आज इथे बघायचे आहे. आपण वन बाय वन पाहूया. वी विल सी दॅट वन बाय वन. नाउ द फर्स्ट मॉडिफिकेशन दॅट इज मेसोझोम्स. मेसोझोम मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय त्याची जी ही असेल काम तर आपण डेफिनेशन. नाउ इन दिस फर्स्ट दॅट इज मेसोझोम्स. मेसोझोम इट इज द बॉडी विच इज फॉर्म्ड बाय इनवॅजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन और इनसाइड एक्सटेंशन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. Formed by inside extension, त्याला आपण इनवॅजिनेशन सुद्धा म्हणतो. जरा ठेवा. इनसाइड एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. हेन्स इट इज अन मेम्ब्रेनस ऑर्गेनेल. हेन्स आपण याला काय म्हणतो? वी कॉल इट मेम्ब्रेनस ऑर्गेनेल. दिस इज कॉल्ड ऍज मेम्ब्रेनस ऑर्गेनेल. म्हणजे मेम्ब्रेन पासून तयार झालेली ऑर्गेनेल. हे झालं इथपर्यंत क्लिअर. स्पेसिफिक बॅक्टेरिया फॉर्म दिस स्ट्रक्चर. काही स्पेसिफिक बॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात? या प्रकारचं स्ट्रक्चर तयार करतात. फॉर एक्झाम्पल बॅसिलस सबटिलिस. फॉर एक्झाम्पल बॅसिलस सबटिलिस. असे काही बॅक्टेरिया असतात जे या प्रकारचे स्ट्रक्चर तयार करतात. आणि हे जे स्ट्रक्चर असतात दॅट आर मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. युकॅरियोटिक सेल मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या एक्सटेन्शन द्वारे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार होतं. त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून पुढे
गॉल्गी कॉम्प्लेक्स तयार होतो हे मी तुम्हाला युकॅरियोटिक सेल सेपरेट बोलणार आहेच, परंतु इयत्ता नववी मध्ये तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहात. ठीक आहे, मग आता एकदम जरी नसन केला तरी समजून घ्या, इनसाइड एक्सटेंशन युकॅरियोटिक सेल मध्ये पण होतो आणि स्पेसिफिक ऑर्गॅनिझम तयार होतात. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे तर याचे काही फॉर्म्स असतात. इन हॅव्हिंग सम फॉर्म्स मेसोझोम्स हॅव्हिंग सम फॉर्म्स फॉर्म्स ऑफ मेसोझोम्स तीन फॉर्म्स असतात मेसोझोमचे. दे मे बी एज सिस्टर्नी लाईक ते मे बी कसे असू शकतात दे मे बी एज सिस्टर्नी लाईक ते सिस्टर्नी सारखे दिसतील किंवा ते मे बी फॉर्म वेसिकल्स दे मे बी फॉर्म वेसिकल्स और दे मे बी फॉर्म लामेली. एकतर ते सिस्टर्नी फॉर्म करतील किंवा वेसिकल्स फॉर्म करतील किंवा लॅमेली फॉर्म करतील. आता इथं कधी कधी सिस्टर्नीच्या ऐवजी ट्युबुलर स्ट्रक्चर पण म्हटलं जातं. दे मे बी फॉर्म ट्युबुल्स तुम्ही हे तीनच जाणार ठेवा ट्युबुल्स वेसिकल्स आणि लॅमेली. ट्युबुल्स ट्यूबलाइट स्ट्रक्चर असतात, वेसिकल्स हे ट्यूब्यूल्स यासारखे स्ट्रक्चर असतात. वेसिकल्स जे आहेत दे आर एज लाइक दी स्ट्रक्चर्स. लॅमेली दे आर एज लाइक दिस टाइप एकावरती एक स्टॅक ऑफ पॉइंट्स जसं असतं ना एकावरती एक आपण पॉइंट्स करतो तसं त्या प्रकारचे स्ट्रक्चर तयार होतात. तर या प्रकारचे स्ट्रक्चर इथे तयार होतात. म्हणजे हे स्ट्रक्चर मी जे दाखवलं ते वेसिकल स्ट्रक्चर दाखवलेले आहे, इथे तुम्हाला दाखवते वेसिक्युलर स्ट्रक्चर आहे. परंतु मग त्या व्यतिरिक्त अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स पण त्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर अबाउट मेसोझोम्स स्ट्रक्चरली झालं. नाउ दे हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन्स, त्यांचे काही स्पेसिफिक फंक्शन्स आहे. मग ते फंक्शन्स काय असतील तुम्हाला जर तुम्ही जेव्हा रनिंग नोट्स काढत असाल, रनिंग नोट्स आपण त्याला म्हणतो की लेक्चर चालू आहे आणि ते ऐकता ऐकता आपण नोट्स काढतोय. मग तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल कुठे की आपल्या लिहिणं झालेलं आपण पुढे चाललोय, स्टॉप करा, थोडा वेळ पॉज करा, फिगर काढून घ्या. मी आता ठीक आहे रेस केलेली आहे, फिगर काढून घ्या मग नंतर पुढे कंटिन्यू करा, नो प्रॉब्लेम. ओके, तुमच्या हातात आहे ते सगळं, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, नाउ दी फंक्शन्स ऑफ दीज बॉडीज किंवा या बॉडीचे स्पेसिफिक फंक्शन्स आहेत. फंक्शन्स ऑफ मेसोझोम्स, मग मेसोझोम्सचे काय फंक्शन आहे? सर्वात पहिलं फंक्शन फर्स्ट मेसोझोम्स इनसाइड एक्सटेंशन आहे, पण मेसोझोम्स असे काही कंपोनंट तयार करतो लाइक प्रोटीन पॉलिसॅकराइड यासारखे कंपोनंट लिपिड कंपाउंड सुद्धा तयार करतो. म्हणजे सिक्रेशन सिंथेसिस मध्ये मेसोझोम्स इन्वॉल्व आहे आणि म्हणूनच ते कंपोनंट त्याच्यावरती असलेला हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, याच्या खाली असं एक्सटेन्शन झाले मग याच्यामधून निघणारे कंपोनंट वरती येतील, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती लेअर तयार करतील अँड मग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरती येणारा जो लेअर असेल दिस इज अ सेल वॉल, दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, दिस इज सेल वॉल. ठीक आहे, पहिलं फंक्शन हेल्पिंग इन फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, हेल्प इन फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. हा काय करतो? सेल वॉल फॉर्मेशन मध्ये इन्वॉल्व आहे, हे एक महत्वाचं. त्याच्यानंतर सेकंड आता सेल डिव्हिजन, म्हणजे याच्यामध्ये पण डिव्हिजन होते. हा बॅक्टेरिया आहे, सी दिस इज अ बॅक्टेरिया, बाय डिव्हिजन इट फॉर्म देअर डॉटर सेल्स, करेक्ट. मग डॉटर सेल तयार होत असताना याचे इंटरनल कंपोनंट जे आहेत ते तितकेच दोन्ही सेल मध्ये डिवाइड व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्याचं जेनेटिक मटेरियल त्याचं डीएनए आहे म्हणजे न्यूक्लियोटाइड, मग इथे पण तेवढेच असणे गरजेचे आहे. म्हणजे याचा अर्थ हा आतमध्ये प्रेझेंट असलेला जो डीएनए आहे त्याचं डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे. डुप्लिकेशन म्हणजे एकाचे दोन डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे. बट डुप्लिकेशन ऑफ डीएनए अँड फॉर्म द एक्झॅक्ट कॉपी ऑफ पॅरेंटल डीएनए. हा डीएनए आहे, समजा मी इथे घेतला हा डीएनए लाईक दिस, दिस इज अ डीएनए. ओके, नाउ इट विल बी फॉर्म इट्स एक्झॅक्ट कॉपी. जेव्हा तो त्याची एक्झॅक्ट कॉपी फॉर्म करत असेल ना, सी हियर, याची स्वतःची एक्झॅक्ट कॉपी तयार झाली. ही एक कॉपी झाली,
आणि ही झाली दुसरी कॉपी सेकंड. हे झाले दोन्ही पण डॉटर रियल, बोथ आर डॉटर रियल. आणि हा झाला पॅरेंटल रियल. This is unparental DNA. Okay, so here from parental DNA the two exact copies are formed. That is, we call the daughter DNA. Now this process, the formation of exact copies of daughter DNA, exact copies of parental DNA, we call them parent daughter DNA. So the process is called as replication. या process आपण काय म्हणतो? Replication. जे दोन daughter DNA form झाले तर एक सारखे त्याचे parents सारखे. They are same as their parental DNA, called as the replica. तर आपण काय म्हणतो? We call it replica. मी बेसिक क्लियर केले इथं, म्हणजे पुढचं पॉइंट समजण्यासाठी. दिस इज रेप्लिका. इथं तुम्हाला समजलेलंच असेल डीएनए चे दोन एक्झॅक्ट कॉपी काय झाल्यात, दोन एक्झॅक्ट कॉपी. तर आपण डॉक्टर डीएनए म्हणतो बोथ आर सिमिलर टू देअर पॅरेंटल डीएनए. ओके, बोथ आर सिमिलर टू देअर पॅरेंटल डीएनए, हेन्स दे आर एक्झॅक्ट कॉपी ऑफ देअर पॅरेंटल डीएनए, कॉल्ड एज रेप्लिका. आपण त्याला काय म्हणतो? रेप्लिका. अँड दी प्रोसेस इज कॉल्ड एज दी रेप्लिकेशन. दीज लाइसोसोम्स आर युजफुल फॉर डीएनए रेप्लिकेशन. हे महत्वाचं फंक्शनिंग त्याचं आहे. दे आर हेल्पिंग इन डीएनए रेप्लिकेशन, हेल्प्स इन डीएनए रेप्लिकेशन. खरं तर फंक्शन अननोन होते, परंतु काही रिसर्च हे सांगतात की मेसोसोम्स आर इन्व्हॉल्व इन द डीएनए रेप्लिकेशन. मग डीएनए रेप्लिकेशन मध्ये इन्वॉल्व जर असेल तर मग काय होईल? डिस्ट्रीब्युशन इन पॅरेंटल, सॉरी डिस्ट्रीब्युशन इन डॉटर सेल्स ना, सिमिलर डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला याच्या ती फिगर दाखवली की एकाचे काय झाले? दोन तार झाले. मग काय झालं? या दोघांमध्ये सेम डिस्ट्रीब्युशन, याच्याकडून हा डीएनए काय होईल? दोन्ही डॉटर सेल्स मध्ये सेम डिस्ट्रीब्युट होईल. मग हा काय करेल? डीएनए रेप्लिकेशन मध्ये हेल्प करतोच, या व्यतिरिक्त इट इज ऑल्सो हेल्प्स इन distribution of that genetic content into the daughter cells. Daughter cells मध्ये distribution करण्यासाठी तो मदत करतो. हा एक functioning इथे आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणूया and distribution of distribution to daughter cells, daughter DNA. Sorry, distribution to daughter cells. Here in the DNA replication and distribution to डॉटर सेल्स. ओके, हा एक फंक्शन झालं. त्याच्यानंतर पुढे इट ऑल्सो इन्वॉल्व इन रेस्पिरेशन अँड सिक्रिशन. हा परत कशामध्ये इन्वॉल्व आहे? ऑल्सो इन्वॉल्व इन रेस्पिरेशन अँड सिक्रिशनरी फंक्शन और सिक्रिशन प्रोसेस. मग आपण असं म्हणू शकतो की ऍज लाईक मायटोकॉन्ड्रिया, युकॅरियोटिक सेल मध्ये रेस्पिरेशन कोण करतं? मायटोकॉन्ड्रिया, बरोबर. मग मराठी मध्ये आपण तंतू कणिका म्हणतो. मग सेम ऍज मायटोकॉन्ड्रिया, सेम ऍज तंतू कणिका, सेम ऍज मायटोकॉन्ड्रिया, इट हॅव द फंक्शन फॉर्मेशन ऑफ एनर्जी विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेशन प्रोसेस. आता रेस्पिरेशन मध्ये इन्वॉल्व आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त सिक्रिशन प्रोसेस, सिक्रिशन म्हणजे काहीतरी तयार करणे. काही स्पेसिफिक कंपोनंट आहे, मे बी हार्मोन, मे बी एन्झाइम्स, मे बी अदर कंपोनंट असू शकतात, कोणतेही कंपोनंट असू शकतात, स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस असू शकतात. आता जर समजा बॅक्टेरिया असेल तर हार्मोन तर नाहीये, पण एन्झाइम्स आहे. बॅक्टेरिया आहे, हार्मोन नाहीये, पण काय शकतात? एन्झाइम किंवा काही केमिकल सबस्टन्सेस असू शकतात जे बॅक्टेरियाच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व असतात. तर सिक्रिटरी प्रोसेस मध्ये जो काय आहे, इन्वॉल्व आहे. या व्यतिरिक्त इट इज ऑल्सो इन्वॉल्व इन हा जो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून तयार झाला, ठीक आहे. मग प्लाझ्मा मेम्ब्रेनचं सरफेस एरिया वाढवण्यासाठी सुद्धा गरजेचं, म्हणजे उद्याला म्हणण्यापेक्षा नेक्स्ट कंडिशन मध्ये असं वाटलं दिसेल प्लाझ्मा मेम्ब्रेन, दिसेल इनसाइड एक्सटेन्शन, बरोबर ना. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हा इनसाइड एक्सटेन्शन तुमचं काय आहे? मेसोसोम, बरोबर. मग हाच काय केला? आपण एक्सटेंड केला, याला तुम्ही काय करा? लिनियर बनला, अरे याच्यापासून काय झालं? मग एक्सटेंड झालंय, मग तो सरळ होऊ शकतो. इफ इट कॅन एक्सटेंड, इट कॅन रबर, बरोबर ना, सेम त्या पद्धतीने. मग इथं काय होईल? जर मी याला लिनियर केलं, जर मी याला टाळलं, तर काय होईल? असं पूर्ण स्ट्रक्चर होईल. म्हणजे झालं काय?
आधी एवढा सरफेस एरिया होता, आता काय झाला तो इंक्रीज झाला एज लाइक दिस, बरोबर. म्हणून इंक्रीजिंग सरफेस एरिया ऑफ द प्लाज्मा मेम्ब्रेन कसं रिस्पॉन्सिबल आहे. Useful for increasing surface area of plasma membrane. ठीक है, plasma membrane चा surface area increase करण्यासाठी त्याची गरज पडते. इथपर्यंत तुम्हाला समजतंय. आता plasma membrane चा surface area कशासाठी आहे तर enzymatic activity साठी आहे, म्हणजे इंटरनल मेटाबॉलिक एक्टिविटी वाढवायची आहे तो सरफेस एरिया काय करेल इंक्रीज करू शकतो. सो दीज आर फोर फंक्शन्स ऑफ द मेसोजोम्स. ठीक आहे, सॉरी फॉर इंटरप्शन, आपण पुढे कंटिन्यू करूया. का हे झालं अबाउट द मेसोजोम्स. नाउ नेक्स्ट ऑर्गेनेल इज फॉर्म्ड बाय द इनवेजिनेशन ऑफ प्लाज्मा मेम्ब्रेन और विच इज ऑल्सो कॉल्ड एज द मॉडिफिकेशन ऑफ द सेल एनवेलोप दैट इज क्रोमैटोफोर्स. Second, chromatophores. ठीक आहे, आता मी याला जास्त एक्सप्लेन करत नाही. आज लाईक मेसोजोम इनसाइड इनवॅजिनेशन क्लिअर. ओके, ही अनादर ऑर्गेनेल आहे बट फॉर्म इन स्पेसिफिक बॅक्टेरिया एज लाईक प्रोकॅरियोट्स लाईक सियानो बॅक्टेरिया. हे काय होतं? Form in prokaryotes like cyanobacteria. मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दिलं होतं बॅसिलस सबस्टिलिस, हे कोणाचं होतं? मेसोजोमचं होतं. इथे काय आहे? सियानोबॅक्टेरिया. सियानोबॅक्टेरिया काय? दे आर ऑल्सो कॉल्ड एज ब्लू ग्रीन अल्गी. ब्लू ग्रीन अल्गी. दीज आर फोटोसिंथेटिक. These are photosynthetic. Blue green algae पण म्हणतात आणि फोटोसिंथेटिक पण म्हणतात. याचं कारण की सियानोबॅक्टेरियामध्ये स्पेसिफिक पिगमेंट असतो बिकॉज बॅक्टेरियो क्लोरोफिल हा स्पेसिफिक पिगमेंट असतो. तो काय करतो? लाईट ऍब्झॉर्ब करतो. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय केलं जातं? लाईट ऍब्झॉर्ब केलं जातं आणि त्याच्यापासून काय केलं जातं? स्पेसिफिक ऑर्गॅनिक सबस्टन्स तयार केलं जातं, बरोबर. मग इथं फोटोसिंथेसिस पर्पजेसाठी हे सियानोबॅक्टेरिया काम करतात. मग आतमध्ये हे पिगमेंट्स तयार करणारे ऑर्गेनेल्स गरजेचे आहे. मग यांच्यासारख्या ऑर्गेनेल्स मध्ये या व्यतिरिक्त काही आर्की बॅक्टेरिया आहेत, जसं ग्रीन सल्फर बॅक्टेरिया असेल, पर्पल सल्फर बॅक्टेरिया असेल. त्यांची नावं यांच्या कलरवरून आहेत. त्यांची कलर का आहेत? तर बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ कलर पिगमेंट. आणि हे कलर पिगमेंट अशाच प्रकारच्या ऑर्गेनेल्स पासून तयार होतात. मग काही मध्ये मेसोजोम, काही मध्ये क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटो क्रोमा म्हणजे कलर, क्रोमॅटोफोर्स इथं क्रोमा म्हणजे काय? क्रोमा मीन्स कलर. ओके, मग क्रोमॅटोफोर्स द बॉडी विच फॉर्म्स द कलर, अशी बॉडीचे कलर फॉर्म करते. मग स्पेसिफिक पिगमेंट, मग प्रोकॅरियोटिक मध्ये काही स्पेसिफिक पिगमेंट्स हे फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल काय स्पेसिफिक पिगमेंट? फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियो क्लोरोफिल. काही एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये, दॅट इज अ बॅक्टेरियो क्लोरोफिल. ध्यानात ठेवा, बॅक्टेरियो क्लोरोफिल इज समवॉट डिफरंट फ्रॉम युकॅरियोटिक क्लोरोफिल. जो युकॅरियोटिक क्लोरोफिल आहे त्यापेक्षा बॅक्टेरियो क्लोरोफिल काय काहीसा वेगळा आहे, डिफरंट आहे. दोघांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फरक आहे. ठीक आहे, तर दिस इज अबाउट द क्रोमॅटोफोर्स. सो इनसाइड इन्वॅजिनेशन झाले आणि याची गरज कशामध्ये येईल? मग मी फंक्शन्स देतो. फंक्शन्स दे आर इन्वॉल्व्ड इन फर्स्ट
coloration to bacteria, also photosynthesis. कसा डी यूज होतो? फोटोसिंथेसिस पर्पजेस साठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो. सो दिस इज अबाउट निक्रोमॅटोफोर. या ठिकाणी इनसाइड इमॅजिनेशन आपण पूर्णपणे बघितलेलं आहे. आता आउटसाइड इमॅजिनेशन आपण पाहूया. आउटसाइड इमॅजिनेशन मध्ये पहिली जी ऑर्गॅनिटी आपल्याला घ्यायची आहे जी ग्राम पॉझिटिव्ह मध्ये स्पेसिफिकली प्रेझेंट असते. मला एक सांगा, ग्राम पॉझिटिव्ह मध्ये स्पेसिफिकली प्रेझेंट असते. आता काय तुम्ही ऑनलाईन सेशन चालू नाहीये म्हणजे लाईव्ह सेशन तर चालू नाही, तुम्ही उत्तर देऊ शकत नाही, पण तुम्ही रिमाइंड करू शकता. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये मोबिलिटीसाठी किंवा मुव्हमेंट पर्पजेससाठी किंवा लोकोमोशन साठी असं कोणतं स्ट्रक्चर आहे की ज्याच्या सहाय्याने ते लोकोमोट होऊ शकतात? रिमाइंड झालं असेल फ्लाजेला. मग आता इथं आहे आपलं पुढे फ्लाजेला. मग काही बॅक्टेरियल सेल मोटाईल आहेत, काही बॅक्टेरियल सेल नॉन मोटाईल आहेत. ध्यानात ठेवा मोटाईल, मोटाईल म्हणजे मोबाईल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करणार किंवा स्वतः एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात. काही बॅक्टर एकाच ठिकाणी असतात, काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह शकतात. मग फ्लाजेला कोणामध्ये आहे? फ्लाजेला फॉर्म्ड बाय आउटसाइड एक्सटेन्शन, बाय आउटसाइड एक्सटेन्शन ऑफ प्लाज्मा मेम्ब्रेन, ऑफ प्लाज्मा मेम्ब्रेन इन द मोटाइल बैक्टीरिया, इन मोटाइल बैक्टीरिया. मग नॉन मोटाइल मध्ये तर फॉर्म होणार नाही, परंतु जे मोटाइल बैक्टीरिया आहे त्याच्यामध्ये फॉर्म होईल. त्या मोटाइल, मोटाइल इज व्हाट? मोटाइल मीन्स दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. हे काय होऊ शकतात? मूव्ह होऊ शकतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणून आपण मोटाइल म्हणतो. मग मोटाइल बॅक्टेरियामध्ये अशा प्रकारचा आउटसाइड एक्सटेन्शन फ्लाजेलाच्या फॉर्म मध्ये फॉर्म केला जातो. ठीक आहे, मग हे एक्सटेन्शन कुठून बाहेर पडलाय? फ्रॉम सेल वॉल. तयार कुठे केला? प्लाझ्मा मेम्ब्रेन. पण बाहेर कुठून पडला? सेल वॉल. ठीक आहे, मग सेल वॉल मधून हे फिलामेंटस एक्सटेन्शन बाहेर पडलेलं आहे. This is an filamentous extension from cell wall. तयार केलंय प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि एक्सटेन्शन कुठून आहे? सेल वॉल कडून. ठीक आहे, म्हणजे इथे या कन्सेप्ट मध्ये काही प्रमाणात कन्फ्युजन निर्माण होतो. आपल्याला असं वाटतं की हे तयार करत असेल सेल वॉल, बट नॉट. दिस इज नॉट फ्रॉम द सेल वॉल, इट इज फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल तर मग हा हा कुठून एक्सटेंड झाला तुम्ही बोलू शकता फ्रॉम दी सेल वॉल. त्या पद्धतीने तुम्ही इथे बोलू शकता. मग हा जो फ्लाजेला आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चरली इट इज कंपोज बाय थ्री कंपोनेंट, तीन कंपोनेंट पासून किंवा तीन पार्ट पासून तयार झाला स्ट्रक्चर. स्ट्रक्चरली इट इज कंपोज्ड बाय थ्री पार्ट्स, तीन पार्ट पासून तयार झालं. त्यामध्ये एक आहे, वन इज फिलामेंट, एक आहे फिलामेंट. त्यानंतर सेकंड वन इज हुक, वन इज फिलामेंट, त्यानंतर सेकंड वन इज हुक, अँड थर्ड इज ए बेसल बॉडी. थर्ड वन इज अ बेसल बॉडी. असे तीन पार्ट आहे, फिलामेंट, हुक आणि बेसल बॉडी. यापैकी फिलामेंट इट इज अ लॉंगेस्ट पोर्शन. हा कसा आहे? इट इज लॉंगेस्ट पोर्शन विच इज एक्सटेंड फ्रॉम द सेल सरफेस टू द आउटसाइड. फिलामेंट काय आहे? इट इज ए लॉंगेस्ट पोर्शन एक्सटेंड फ्रॉम सरफेस, सेल सरफेस पासून काय झाला? एक्सटेंड झालेला आहे. एक्सटेंड फ्रॉम सेल सरफेस टू आउटसाइड.
बाहेरच्या साईडला. लॉन्गेस्ट पोर्शन एक्सटेंड फ्रॉम सेल सर्फेस टू दी आउटसाइड. या पद्धतीने हा काय झालेला आहे, एक्सटेंड झालेला आहे. दॅट इज दी फिलामेंट. हुक काय असेल, हुक हुक अटॅचेस दी फिलामेंट टू दी सेल वॉल ऑर द सेल सर्फेस. हा काय करतो, अटॅचेस फिलामेंट टू सर्फेस. हा फिलामेंटला अटॅच करतो सर्फेसला. अँड बेसल बॉडी द रिजन फ्रॉम वेअर द फिलामेंट ऑर द फ्लॅजेला फॉर्म. असं रिजन जिथून काय झालं, फिलामेंट किंवा फ्लॅजेला तयार झालेला आहे. आणि तो काय करतो, सपोर्ट करतो. इट इज सपोर्ट फ्रॉम सेल सर्फेस. हा सेल सर्फेस करून दिला जाणारा काय आहे, एक प्रकारे सपोर्ट आहे. कोणाला, टू द फ्लॅजेला. हे झाले तीन पार्ट. स्ट्रक्चरली हाऊ वी कॅन एक्सप्लेन इट, किंवा स्ट्रक्चरली आपण त्याला कशा पद्धतीने मांडू शकतो, तर इट्स स्ट्रक्चर इज एज लाईक दिस. या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर आहे. हा झाला फिलामेंटस पार्ट. इथपर्यंत इथून पुढचा पार्ट बेसल बॉडी पर्यंत हा हुकचा आहे. अप टू द बेसल बॉडी इट इज एन पार्ट ऑफ हुक. आणि तिथून पुढचा पार्ट जो आहे, मग इथं तुमचं ग्लायकोकॅलिक्स, हा जो पार्ट असेल त्याचा हा ग्लायकोकॅलिक्सचा पार्ट. त्यानंतर इथे आहे पार्ट ऑफ सेल वॉल. ठीक आहे. त्यानंतर इथून खाली तुम्ही गेलात, ज्याच्यापासून ऍक्च्युली तो तयार झालेला आहे, that is the part of plasma membrane. क्या पद्धतीने हा पार्ट तयार झालाय. हेन्स हा पूर्ण जो पार्ट असेल तो कसा असेल, बेसल बॉडीचा पार्ट असेल. The complete part is of basal body. मग या बेसल बॉडीच्या पार्टन एक प्रकारे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार केलं आहे की ज्याच्यामुळे हा जो सेल वॉल आहे ना, सॉरी, ज्याच्यामुळे हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ना, तो कोणत्याही डिरेक्शन न मूव्ह शकतो. एक मोटार टाईप बेसल बॉडी जो आहे ना, तो मोटार टाईप रिजन फॉर्म करतो. म्हणजे ज्याच्यामुळे प्लाझ्माला काय होतो, सर्क्युलेट होऊ शकतो, मुव्हमेंट करू शकतो. मोस्टली बाय डिरेक्शनल मुव्हमेंट या फ्लॅजेलाची आपल्याला इथून पाहायला भेटते. मग हा जो पूर्ण पार्ट असेल तो काय असेल, इथं मोटार पार्ट असेल. स्ट्रक्चरल कंडिशन तुम्ही पाहू शकता, तुम्हाला तुझी सेपरेट फिगर तिथे अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे. आता या पार्ट मध्ये काय काय आहे मी इथं डिफरेंशिएट करतो. फर्स्ट पार्ट हा पूर्ण This is an filament. जो extend झालेला part असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो खालचा पार्ट आहे, that is an hook. ज्याने काय केलंय, सर्फेस पासून एक प्रकारे सपोर्ट अवेलेबल करून दिलेला आहे. आपण त्याला युनिव्हर्सल जॉईंट पण म्हणतो. इट इज an युनिव्हर्सल जॉईंट. या पद्धतीने नाव दिलं जातं. आणि जो एक्सटेन्शन आहे या पद्धतीचं, दिस इज अ हेलिकल स्क्रू. द
जसं आपल्याकडे स्क्रू फिरवता येतो त्या पद्धतीने हा सुद्धा काय आहे फिरवता येतो म्हणून हेलिकल स्क्रू या पद्धतीने म्हणतात. आणि हा जो शेवटचा भाग आहे दॅट इज बेसल बॉडी विच आर इन द बाय डायरेक्शनल मोटर. इथे जे आहे स्ट्रक्चर बाय डायरेक्शनल मोटर आणि जर त्या पद्धतीने चालवण्यासाठी हा जो भाग आहे हा स्पेसिफिक पार्ट दिस इज कॉल्ड एज प्रोटीन. म्हणजे हा तयार झालेला आहे कशापासून इट इज फॉर्म्ड बाय प्रोटीन. याला आपण प्रोटीन एक्सपोर्ट अपरॅटस म्हणतो. प्रोटीन एक्सपोर्ट अपरॅटस म्हणजे हा प्रोटीन एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा तयार आहे म्हणजे युजफुल आहे. सी प्रोटीन फ्रॉम दिस पार्ट एक्सपोर्टेड टू द फिलामेंट and filament get the energy, with the help of that energy filament can be useful for the purpose of mobility or the motility of the bacteria.